नमस्कार, मी श्वेता आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत। उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपते, त्यामुळे 23 जानेवारी नंतर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख राहणार का, हा मोठा प्रश्न ठाकरे गटच नाही तर राज्यातल्या राजकीय वर्तुळात उपस्थित झालाय। शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटात शिवसेना पक्षावरती ताबा मिळवण्यासाठी संघर्ष सुरू आहे, त्यामुळे पक्षप्रमुख पदाचा वाद निवडणूक आयोगात गेलाय। मूळ शिवसेनेच्या घटनेनुसार 23 जानेवारी 2018 रोजी पक्षांतर्गत निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्याकडे 5 वर्षांसाठी पक्षप्रमुख पद देण्यात आलं होतं आणि ही मुदत आज पूर्ण होतीये। एकीकडे मुदत पूर्ण होत असताना शिवसेनेचा वाद निवडणूक आयोगात आहे आणि या वादावर 30 जानेवारीला सुनावणी होणार आहे, त्यामुळे आजपासून 30 जानेवारीपर्यंत दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले। जो निर्णय इलेक्शन कमिशनर आपल्या महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे जे आपले निवडणुकीचे प्रमुख आहेत त्यांच्या समोर आता ती सुनावणी झाली। अंतिम निर्णय ते जे देतील ते नियमाप्रमाणे होईल आणि नियमानुसार ज्यांचा कार्यकाळ संपत आहे त्यांना जोपर्यंत या पक्षाचा चिन्ह आणि नाव मिळत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की त्यांना प्रमुख पदावर राहता येणार नाही। बाळासाहेबांनी स्वतः सुरू केलेला पक्ष आणि अर्थातच त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी ठरवला होता, त्याच्यामुळे ज्यांना बाळासाहेबांवर प्रेम आहे ते बाळासाहेबांचा निर्णय कसा चॅलेंज करतील, त्याच्या मागे कुठलं तरी षडयंत्र असेल तर किंवा स्वतःचा स्वार्थ असेल तर काय करू शकतो। उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आज आहेत, उद्या राहतील आणि यापुढे राहतील। निवडणूक आयोगाच्या काही तांत्रिक गोष्टी असू शकतात, त्याचा आमच्या पक्षावरती पक्षप्रमुखांच्या पदावरती काही परिणाम होणार नाही। त्यांची निवड पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आणि प्रतिनिधींनी केलेली असते, महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांना स्वीकारलं आणि महाराष्ट्राच्या जनतेने केलेली ही निवडणूक असं मी मानतो। त्याच्यामुळे आजही आणि उद्याही आणि त्यानंतर उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत आणि राहतील,